हॅलो फ्रेंड्स वेलकम टू इन्फर्टिलिटी सोल्युशन तर कसे आहात तुम्ही सगळे मस्त मजेत असाल तर आपण आज ज्या विषयावर बोलणार आहोत हा एक विषय इंटरेस्टिंग आहे म्हणजे कसं असतं आपण जेव्हा केव्हा प्रेग्नन्सीसाठी प्लॅन करत असतो किंवा आपल्याला बाळ हवं हो असतं तर आपण खूप बारीक सारीक गोष्टीचा विचार करायला लागतो म्हणजे त्या रिलेटेड गोष्टी सर्च करायला लागतो विचारायला लागतो आणि त्याची माहिती आपल्याला घ्यायला पाहिजे असं आपल्याला वाटत असतं तर हाच तो आजचा विषय आहे म्हणजे नेमकं जेव्हा गर्भाशयामध्ये बाळ चिटकतं म्हणजे जेव्हा ते इम्प्लांट होतं जर आपण टेक्निकल किंवा सायन्सच्या भाषेमध्ये जर बोललं गेलं तर जेव्हा इम्प्लांटेशन होतं जेव्हा बाळ गर्भाशयामध्ये चिटकतं तेव्हा आपल्याला कुठले असे लक्षणं दिसतात आपल्या शरीरामध्ये आणि आपण म्हणू शकतो की आपल्याला या महिन्यामध्ये दिवस गेलेले आहेत किंवा आपण आई झालेले आहे तर चला आपण व्हिडिओला सुरू करूया तर त्याच्या अगोदर जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल व्हिडिओ पहिल्यांदाच बघत असाल तर चॅनलला पटकन सबस्क्राईब करून टाका आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक करा खूप खूप शेअर करा तर सगळ्यात अगोदर जेव्हा तुम्ही प्रेग्नन्सीसाठी प्लॅन करत असता म्हणजे कधी तुम्ही स्वतःहून करत असता किंवा तुम्ही खूप दिवस झालेले असतात ट्राय करताय पण प्रेग्नन्सी राहत नाही आहे आणि तुम्ही डॉक्टरकडं जाता तिथे काही टॅब्लेट असतील तुमच्या त्या सुरू होतात ओव्युलेशन इंडक्शन असतात काही ट्रीटमेंट असतात कोणाकोणाला एग क्वालिटी वाढत नसते किंवा अंड्याची साईजच वाढत नसते फॉलिक्युलर स्टडीमध्ये या सगळ्या गोष्टींमध्ये आपली कुठंतरी ट्रीटमेंट चालू असते आणि याच्यामध्ये जेव्हा आणि याच्यामध्ये जेव्हा आपल्याला एवढा सगळा ट्रीटमेंट झाल्यानंतर ओव्ह्युलेशन इंडक्शन झालं किंवा याच्यानंतर आपल्याला एक संबंध ठेवायला लावतात डॉक्टर एक दोन तीन दिवस देतात आणि अल्टरनेट डे ते संबंध ठेवायला लावतात आणि याच्यानंतर आपण फक्त वाट बघत असतो की आपली पिरियड कधी मिस होतील आणि आपल्याला गुड न्यूज कधी भेटेल कारण कसं असतं की एक पिरियड असतो किंवा एक प्रोसेस असते जसं की जेव्हा आपली मासिक पाळी जर अठ्ठावीस दिवसाची असेल तर अठ्ठावीसमधले जर चौदावा दिवस पकडला तर हा ओव्युलेशनचा असतो आणि ओव्युलेशनच्या नंतरचा जो पुढचा आठवडा असतो म्हणजे पुढचे जे, जे पाच ते सात दिवस असतात त्या पाच ते सात दिवसानंतर आपल्या शरीरामध्ये खूप सारे चेंजेस होत असतात म्हणजे जर तुम्हाला जर तिथे गर्भ राहिला असेल किंवा ओविलेशन जर तुमचं झालं आणि शुक्राणूचं आणि स्त्रीच्या स्त्रीबीजाचं जर मिलन झालं असेल तिथं तर पुढं जाऊन छोटासा बेबी तयार होतो आणि जर ते मिलन झालं नसेल तर आपले जे काही पिरियड येण्याची जी प्रोसेस असते ती तिथं सुरू व्हायला लागते आणि ही जी फेज असते याला ल्युटल फेज असं म्हणतात म्हणजे प पाळीच्या जो मध्यांतर असतो मीड असतं त्या मध्यानंतरचा पुढचा जो भाग असतो त्याला म्हणजे चौदा ते अठ्ठावीस दिवस हा जो पिरियड असतो ह्याला ल्युटल फेज असं म्हणतात ह्या ल्युटल फेजमध्ये फेज बऱ्याच आपल्याला लक्षणं दिसतात आपल्या शरीरामध्ये बदल दिसतात आणि याच्यात काही असं असतं की समजा जर तुमचं इम्प्लांटेशन सक्सेसफुल झाले म्हणजेच तुमचा गर्भ किंवा तुमचं जे छोटं बाळ आहे ते जर गर्भाशयाला जाऊन चिटकलं असेल तर पहिला हा प्रश्न हा पडतो की हा गर्भाशयाला कधी चिटकतो आणि कसं चिटकतं तर जेव्हा औव्हिलेशन होतं त्याच्या पुढच्या एक आठवड्यामध्ये आठवड्यानंतर हे इम्प्लांटेशन प्रोसेस होते त्याच्यामध्ये जे बाळ असतं ते फॅलोपियन ट्यूबमधून म्हणजे तिथं त्यांचं मिलन झालेलं असतं फर्टिलायझेशन झालं असतं तिथून ते खाली येतं गर्भाशयामध्ये गर्भाशयाच्या पिशवीमध्ये तिथं जाऊन त्याला नऊ महिने राहायचं असतं कारण आपला प्रेग्नन्सी जर्नी असते ती नऊ महिने नऊ दिवस आपण म्हणतो तर त्याच्यामध्ये त्याला तिचं अस्तित्व निर्माण करायचं असतं म्हणून ते तिथं चिकटतात त्याला तिथूनच आईचं जी नाळ असते बाळासाठी ज्याला आपण प्लासंटा म्हणतो त्याच्यातून त्याचं पालनपोषण होणार असतं तर जेव्हा हे इम्प्लांटेशन होतं किंवा जेव्हा हे बाळ आपल्या गर्भाशयाला चिटकतं तेव्हा काही लक्षणं आपल्याला दिसायला लागतात ती लक्षणं अशी असतात की म्हणजे जेव्हा तुमचं इम्प्लांटेशन होतं त्याच्यानंतरच प्रेग्नन्सीचे लक्षण तुम्हाला दिसू लागतात तर त्यातलं पहिलं लक्षण असं आहे जे सगळ्यात अगोदर तुम्हाला दिसू लागतं ते म्हणजे तुमच्या पोटात थोडंसं दुखायला लागतं हे सगळ्यात पहिल्यांदा लक्षण आपल्याला दिसतं म्हणजे आपण म्हणू शकतो की आपली जी बेंबी आहे बेंबीच्या खाली किंवा ज्या दोन ओव्हरी असतात त्या साईडला एक ऑन आणि ऑफ म्हणजे चालू आणि बंद अशी कळ येते आपल्याला म्हणजे एक चमक मारल्यासारखं होतं पिन कुणीतरी आपल्याला पिन टोचते अशी फिलिंग येते आणि हे ये जर येत असेल तुम्हाला तर कुठंतरी तुम्ही एक पॉझिटिव्ह साईडला असू शकता म्हणजे तुम्ही म्हणू शकता की तुम्ही या महिन्यामध्ये कन्स्यू केलेलं आहे याच्यासोबतच तुम्हाला कुठल्याही पदार्थाचा जर वास येत असेल म्हणजे या गोष्टी तुम्हाला पहिलं होत नव्हत्या आणि आता तुम्हाला जाणवत असेल म्हणजे तुम्ही चपातीचा जरी वास घेताय म्हणजे चपात्या करताना चपातीचा एक वेगळाच वास येतो आहे आणि तुम्हाला आतमधून एक काहीतरी उलटीसारखी फिलिंग येते मळमळल्यासारखं वाटतंय किंवा जेवणच अजिबात जात नाही आहे तर हे तरी हे हे सुद्धा कुठंतरी एक गर्भ चिटकल्याचंच एक लक्षण आहे याच्यासोबतच जर तुम्हाला डोकं दुखत असेल उलटी मळमळ उलट्या होत असतील आणि मळमळ होत असेल सारखं तोंडामध्ये एक लाळ आपली निर्माण होत असेल चिकट लाळ तयार होत असेल तर हे सुद्धा एक प्रेग्नन्सीचं लक्षण आहे याच्यासोबतच पायाला गोळे आल्यासारखे वाटतात म्हणजे असं वाटतं की आपण आजारी पडलो आहे किंवा ताप आली आहे पण ताप आपलं टेम्परेचर एवढं नसतं पण असं वाटतं की ताप आल्यासारखा तर हे सुद्धा कसं असतं जेव्हा तुमचं ओव्युलेशन होतं बाळ जेव्हा तयार होतं म्हणजे फर्टिलाइज होतं त्याच्यानंतर जी प्रोसेस असते इम्प्लांटेशन त्याच्यामध्ये कुठं तरी आपल्या बॉडीचं टेम्परेचर जे असतं ते वरती जातं राईज होतं म्हणजे वरती जातं तर त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी होतात म्हणजे ताप आल्यासारखं वाटतं कणकण आल्यासारखं वाटतं जेवण करू वाटत नाही तोंडाला चव येत नाही डोकं दुखतं परत सारखी चक्कर आल्यासारखं वाटतं म्हणजे असं अंधारी येते डोळ्याला आपल्या असं वाटतं ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्या सगळ्या तुमच्या इम्प्लांटेशन सक्सेसफुल झाल्यानंतर जर झाल्या तर तुम्ही म्हणू शकता की तुम्ही प्रेग्नंट आहात तर आता हा प्रश्न असा असतो पुढे की इम्प्लांटेशन कधी होतं हे आम्हाला नेमकं कळणार कसं तर मी याच्यासाठी एक तुम्हाला एक टीप सांगते किंवा एक आयडिया देते की जर तुमचं मासिक पाळीचं चाक चक्र हे तीस दिवसाचं असेल म्हणजे दर तीस दिवसाने तुम्हाला मासिक पाळी येत असेल तर तुम्ही बघू शकता की तिसातून चौदा गेले सोळा सोळाव्या दिवशी तुमचं ओव्ह्युलेशन होतं ओव्ह्युलेशन झाल्यानंतर चार ते पाच दिवसानंतर तिथं सगळ्या प्रोसेस होतात म्हणजे इम्प्लांटेशन ही प्रोसेस होते आणि तुम्ही जे जेव्हा तुमची पाळीची तारीख एक्सपेक्ट करता म्हणजे या महिन्यामध्ये मला या तारखेला पाळी येणार आहे असं जेव्हा तुम्ही एक्सपेक्ट करता त्या दिवशी किंवा त्याच्या एक दोन दिवस अगोदर जर तुम्हाला एक स्पॉटिंग दिसली असेल किंवा स्पॉटिंग म्हणजे थोडंसं एक ब्लड दिसलं असेल आणि तुम्हाला असं वाटलं असेल की तुम्हाला पिरियड आहेत पण ते पिरियड नव्हतं खूप ब्राऊन डिस्चार्ज किंवा पिंक डिस्चार्ज दिसला असेल तर हे सुद्धा एक इम्प्लांटेशन सक्सेसफुल झालेल्याचं एक लक्षण आहे आणि मग या वेळेनंतर तुम्ही थोडे दिवस वाट बघा जर तुमची पाळीची तारीख मिस झाली एक दोन दिवस जरी मिस झाले तर तुम्ही तिथं शारीरिक संबंध बंद करायचे आहेत आणि शारीरिक संबंध बंद झाल्यानंतर एक पुढच्या सात दिवसानंतर म्हणजे पाळीची तारीख मिस झाल्यानंतर पुढच्या एक सात दिवसानंतर तुम्हाला तिथं प्रेग्नेन्सी टेस्ट करायची आहे तर जे काही प्रेग्नेन्सी टेस्ट असेल मी आशा करते की पॉझिटिव्ह येईल आणि तुम्हाला लवकर गुड न्यूज भेटेल तर हाच होता आपल्या आजच्या व्हिडिओचा विषय मी आशा करते तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल थोडासा तरी माहितीचा वाटलाच असेल जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या मनामध्ये काही प्रश्न असतील जे काही तुम्हाला वाटत असेल विचारावं ते मला खाली कमेंट सेक्शनमध्ये विचारा मी त्याचं नक्की उत्तर देईल तर आपण परत भेटूयात एक नवीन विषयासोबत अशाच प्रेग्नन्सीच्या जर्नीमध्ये तोपर्यंत धन्यवाद